दोन अडीच महिन्यांचा लॉकडाऊन तो संपल्यानंतर सुरू झालेले बाजारातील व्यवहार पुन्हा ठप्प होऊ लागले। शहरातील काही भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जान है तो जहान है या न्यायानं काही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यास सुरुवात केली। आधी मेन रोड, शालीमार, भद्रकाली, सराफ बाजार, नाशिक रोड, आता पंचवटीकरही जनता कर्फ्यू साठी तयार झाले। भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी याविषयी माहिती दिली। पंचवटीमध्ये साधारण दोन दिवसापूर्वी सर्व लोकप्रतिनिधींची मीटिंग झाली, त्यामध्ये असं ठरलं होतं का पहिले जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना भेटून नाशिक पंचवटी परिसरातील परिस्थिती समजून सांगावी। मार्केट यार्डापासून आजाराचा फैलाव जास्ती प्रमाणात झाला आणि त्यामुळे याला कुठंतरी प्रतिबंध किंवा याला काहीतरी नियोजन केलं पाहिजे यासाठी आम्ही आज या दोन अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि त्यानंतर लोकांच्या बोलण्यातून अशा पद्धतीचं वक्तव्य येतं एक साधारण 8 दिवसाकरता हा मंगळवार ते पुढचा मंगळवार पंचवटी लॉकडाऊन केलं पाहिजे। लोक स्वयंस्फूर्तीने पंचवटी बंद करण्यास तयार आहे कारण हा वाढता फैलाव हा अतिशय जास्ती आहे। साधारण पंचवटीमध्ये 334 आसपास लोकांना कोरोना बाधित आहे आणि तो वाढतच चाललेला आहे। त्याच्यामुळे आपण स्वतःहून काळजी घेण्यासाठी आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे का ते चेकिंग सत्र चालू करताय ह्या दृष्टिकोनातून आपण जर ह्या मंगळवार ते पुढचा मंगळवार लॉकडाऊन केला आणि स्वयंस्फूर्तीने बंद जर पाळला तर निश्चितच पंचवटीमध्ये जो फैलाव मोठ्या पद्धतीने होतो आहे तो त्याला काही पर्सेंटेजमध्ये मार्ग निघेल। ह्या दृष्टिकोनातून आमची सगळ्या पंचवटीकर, सगळ्या नगरसेवक, सर्व लोकप्रतिनिधी सगळ्यांची विनंती की ह्या आपण स्वयंस्फूर्तीने बंद पाळावा। भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनीही हा निर्णय सांगितलाय। पंचवटी परिसरात गेल्या 8-10 दिवसापासून प्रचंड प्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढत आहेत। या संदर्भात 2 दिवसापूर्वी पंचवटीतील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली आणि त्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं सर्वांनी ठरवलं। त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी आम्ही चर्चा केली, त्यांना घरोघरी जाऊन पंचवटीतले जे प्रादुर्भाव झालेले भाग आहेत तिथं कोरोनाची चेकिंग करण्यासाठी आणि पेशंटची व्यवस्था करण्यासाठी आम्ही त्यांची मागणी केली आणि जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित आहे। कारण जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लोकांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे। लॉकडाऊननंतर जी प्रचंड गर्दी लोकं करत आहेत त्यामुळे कोरोनाचे पेशंट वाढत आहेत। त्याच्यामुळे जसं नाशिक रोडला आणि मेन रोडला लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला त्याप्रमाणे पंचवटीकरांनीही 8 दिवसासाठी हा बंद स्वयंस्फूर्तीने पाळावा आणि सर्व लोकांना सहकार्य करावे आणि आपल्या कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे। पंचवटी परिसरातील व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जाहीर केलेला हा जनता कर्फ्यू 23 जून ते 30 जून पर्यंत अंमलात आणणार आहेत। या बैठकीला आमदार राहुल ढिकले, सुनील बागुल, तुषार जगताप, नगरसेवक गुरमीत बग्गा, दिगंबर मोगरे, शिवसेना महानगर प्रमुख महेश भिडवे आदी उपस्थित होते। या काळात घरोघर सर्वेक्षण करून तपासणी करणार असल्याचं आश्वासन मनपानं दिलंय। जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक।